सध्या जे आपल्याकडे स्टाफ नर्सेसचा संप चालू आहे आणि गट ड कर्मचाऱ्यांचाही संप चालू आहे आणि ॲम्ब्युलन्सच्या कुठल्याही सर्व्हिसेस आता सध्या हॅम्पर झालेले नाहीत आणि कोणीही संपावर गेलेलं नाही, त्याच्यामुळे 108 आणि 102 गाड्या ऑन रोड आहेत. गंभीर स्वरूपाचा पेशंट असला तर आपल्याला कुठेही रेफर करता येतो, 108 कॉल करून आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येतो, त्याच्यामुळं ॲम्ब्युलन्सच्या सर्व्हिसेस बंद नाही आहे. बाकीच्या काही आपल्याला डिलिव्हरीच्या सर्व्हिसेस आहेत ते नियमित चालू आहेत आणि आज आपल्याकडं 4 डिलिव्हरी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर शस्त्रक्रिया आपण कुठल्याही लांबणीवर सध्या तरी टाकलेल्या नाही आहेत. तातडीच्या शस्त्रक्रिया आपण करतो आहे, त्याच्यामध्ये सीझर असतील तेसुद्धा केले जात आहेत, त्याच्यामुळं आणि कॅज्युअलिटी पण चालू आहे सध्या, अतिदक्षता विभाग पण चालवला आहे, त्या पण मला सध्या तरी सगळ्या सुविधा या व्यवस्थित चालू आहेत. विषय असा आहे की मागील 6 मार्चला मी इथं आलो तपासणीसाठी, परंतु इथं खूप काही म्हणजे तपासण्यामध्ये दिरंगाई हलगर्जीपणा झाला, तर एका रक्ताची तपासणी 3-3 वेळा करण्यात आली. ह्या ठिकाणी जे काही ऑपरेशन थिएटर आहे हे मला 12 तारखेला कळलं की मागील अनेक दिवसापासून बंद आहे, तर त्या मॅडम डॉक्टर भूलतज्ञ डॉक्टर जाधव मॅडम म्हणाल्या की हे मागील 15 दिवसापासून बंद आहे आणि पुढे जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला परत तपासण्या कराव्या लागतील, तर हा एक वेळ गेला परत वेळ जाणार म्हणून मी डॉक्टर सिव्हिल सर्जन इथले आहेत मोती पवळे साहेब मी त्यांना भेटलो आणि त्यांच्या कानी घातलं. मी म्हटलं सर हे असे असे मी तर ऑपरेशन थिएटर मागील 15 दिवसापासून बंद आहे आणि कधी चालू होणार आहे हे बी कोणाला माहिती नाही आहे, तर माझी विनंती की माझं बी एक छोटंसं ऑपरेशन आहे, आपण हे ऑपरेशन थिएटर त्वरित चालू करून सामान्य जनतेची गैरसोय दूर करण्यात यावी, त्या अनुषंगाने आता मी मोती पवळे साहेबांशी भेट घेतली आणि त्यांच्याकडे विचारणा केली असता मोती पवळे साहेबांनी मला सांगितलं की तुमच्या तक्रारीची त्वरित दखल घेऊन त्याच दिवशी ऑपरेशन थिएटर चालू करण्यात आलेलं आहे. तर माझी अशी नम्रतेने शासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे की आता आपला जो संप चालू आहे तर संपाच्याशिवाय तुम्ही दुसऱ्या बी मार्गाने आंदोलन करू शकत होतात. जे सर्वसामान्य लोक आहे, सामान्य असो का श्रीमंत असो का कोणी असो, कुणाच्याही जीवाशी खेळू नये. आणि मी जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या माध्यमाने आपल्याला विनंती करतो की आपण हा संप त्वरित मागे घेण्यात यावा. धन्यवाद. जय संघर्ष.